हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरमधील मेमोरी बघितलं होतं. त्याच्यामध्ये प्रायमरी मेमोरी, सेकंडरी मेमोरी त्यांच्या डिटेल्स आपण बघितलेला होता. आज आपण पाहूया बूट द कम्प्युटर फॉर फर्स्ट टाईम, म्हणजे पहिल्यांदा कम्प्युटरची बूटिंग करणे. वेन अ कम्प्युटर इज बूटेड द बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, त्यालाच आपण BIOS BIOS परफॉर्म अ चेक ऑन ऑल द इंटरनल कंपोनंट्स बाय आयडेंटिफाय बीप कोड्स अँड डिस्क्राइब BIOS सेटअप. म्हणजे जेव्हा संगणकाची या कम्प्युटरची बूटिंग होते तेव्हा BIOS मीन्स बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टम हा आतील सर्व घटकांची तपासणी ओळखीचा बीप कोड वापरून करतो व BIOSचे सेटअप होते. त्याच्यानंतर आयडेंटिफाय बीप कोड, पोस्ट चेक्स टू सी फ्लॅट दॅट ऑल द हार्डवेअर इन द कम्प्युटर इज ऑपरेटिंग करेक्टली. इफ अ डिवाइस इज मॅन्युफॅक्चरिंग एन एरर ऑफ बीप कोड अल्टर्स द टेक्निशियन दॅट देअर इज ए प्रॉब्लेम. सिग्नल बीप डिनोट्स कम्प्युटर इज फंक्शनिंग प्रॉपरली. इफ देअर इज अ हार्डवेअर प्रॉब्लेम द कम्प्युटर माइट एक्झिट अ सिरीज ऑफ बीप्स. इच BIOS मॅन्युफॅक्चर यूजेस डिफरंट कोड्स टू इंडिकेट हार्डवेअर प्रॉब्लेम. म्हणजे आयडेंटिफाय बीप कोड मीन्स बीप कोडची ओळख. तर कम्प्युटरची सर्व हार्डवेअरचे कार्य बरोबर आहे किंवा नाही याचे पुनर्तपासणी केली जाते. जर डिव्हाइसमध्ये त्रुटी किंवा एरर उद्भवल्यास बीप कोड बदलतो व टेक्निशियनला त्यात काहीतरी समस्या आहे हे कळते. एक बीप अर्थात संगणक बरोबर कार्य करतो. हार्डवेअर समस्या असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर संगणकाद्वारे अनेक एक्सर बीप बाहेर पडतात. प्रत्येक BIOS निर्माते वेगवेगळ्या कोडचा वापर करून हार्डवेअर समस्या नोंदवितात. त्याच्यानंतर आहे BIOS सेटअप, म्हणजे BIOSचे सेटअप. तर BIOS मीन्स बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम कोड कंटेन्स अ सेटअप प्रोग्राम यूज टू कॉन्फिगर सेटिंग ऑफ हार्डवेअर डिवाइस. द कॉन्फिगरेशन डाटा इज सेव टू स्पेशल मेमोरी चिप CMOS. इट इज अ मेंटेन बाय बॅटरी इन अ कम्प्युटर. इफ दिस बॅटरी डायज देन ऑल BIOS सेटअप कॉन्फिगरेशन डाटा इज लॉस्ट. इफ दिस अक्वर रिप्लेस द बॅटरी अँड रिकॉन्फिगर BIOS सेटअप. ठीक आहे, तर BIOS सेटअप जे आहे, BIOS सेटअपमध्ये प्रोग्राम असतो ज्यामुळे हार्डवेअरची सेटिंग कळते. जुळवणी डाटा हा विशिष्ट मेमोरी चिप म्हणजे CMOSमध्ये साठवितात. कम्प्युटरच्या बॅटरीद्वारे तो सतत कार्यरत राहतो. जर बॅटरी संपली असेल तर BIOS सेट अपचा जुळवणी डाटा नष्ट होतो. तसे झाल्यास बॅटरी बदला किंवा परत BIOS सेटिंग करा. नाव सी द BIOS सेटअप मेनू ऑप्शन. तर याच्यामध्ये
पहिला आहे मेन, सिस्टम टाइम, डाटा, HDD टाइप अँड सो फोर्थ. म्हणजे मेनमध्ये सिस्टम टाइम किंवा डाटा किंवा HDD प्रकार इत्यादी येतात. नाव ॲडव्हान्स्ड, इन्फ्रारेड पोर्ट सेटिंग, पॅरेलल पोर्ट सेटिंग अँड सो फोर्थ. याच्यामध्ये इन्फ्रारेड पोर्ट सेटिंग आणि समांतर पार्ट सेटिंग, ज्याला पॅरेलल पोर्ट सेटिंग म्हणतो, इत्यादी येतात. नाव सिक्युरिटी मीन्स सुरक्षा, पासवर्ड सेटिंग टू सेट अप युटिलिटी, म्हणजे युटिलिटी सेट अपसाठी पासवर्ड सेटिंग करतात. आता अदर्स म्हणजे इतर, लो बॅटरी अलाराम, सिस्टम बीप अँड सो ऑन. तर कमी पॉवर बॅटरी अलाराम किंवा सिस्टम बीप किंवा सिस्टम बीप इत्यादी याच्यामध्ये येतात. बूट, संगणकाचा बूट ऑर्डर, म्हणजे बूटमध्ये बूट ऑर्डर ऑफ द कम्प्युटर, म्हणजे संगणक कम्प्युटरचा बूट ऑर्डर. नाव एक्झिट, सेटअप द युटिलिटी एक्झिट, म्हणजे सेटअप म्हणून बाहेर पडणे. तर याप्रमाणे हे बूट सेटअप असते. नाव सी द ट्रबल शूटिंग, ट्रबल शूटिंग अँड AMC. AMC मीन्स ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे कम्प्युटरला वर्षातून कित्येक वेळा आपण मेंटेनन्स करणे आवश्यक असते, तर त्यासाठी जी मेंटेनन्स कंपनी असते त्याच्यासोबत आपल्याला ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन करावा लागतो, त्याला AMC असे म्हणतात. तर आता पाहूया आपण, ट्रबल शूटिंग इज ए प्रोसेस ऑफ फिगरिंग फायरिंग आउट हाऊ टू सॉल्व अ कम्प्युटर प्रॉब्लेम. बिफोर सॉल्विंग यू मस्ट फिगर आउट विच पार्ट ऑफ सिस्टम इन मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे कम्प्युटरच्या समस्या सोडवण्याच्या क्रियाला ट्रबल शूटिंग असे म्हणतात. जे काही कम्प्युटरच्या प्रॉब्लेम्स असतील किंवा समस्या असतील ते सोडवण्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, त्याला ट्रबल शूटिंग असे आपण म्हणतो. कम्प्युटरची दुरुस्ती करण्याच्या अगोदर कोणत्या भागात समस्या असेल त्या भागाचे आपल्याला आधी काय करावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. नाव बेसिक ट्रबल शूटिंग स्टेप्स, याच्या बेसिक किंवा सामान्य जे आहे ट्रबल शूटिंगचे टप्पे किंवा स्टेप हे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, क्लोज ओपन प्रोग्राम्स अँड विंडोज यू आर नॉट करंटली युजिंग. म्हणजे पहिला टप्पा जो आहे की कम्प्युटर कार्यरत असणारे प्रोग्राम, म्हणजे कम्प्युटरवर कार्यरत असणारे प्रोग्राम व विंडोज बंद करा. नाव सेकंड आहे मेक अ शुअर, खात्री करा ऑल ऑफ युअर कॉर्ड्स आर कनेक्टेड प्रॉपरली, म्हणजे सर्व कॉर्डची जोडणी बरोबर आहे याची खात्री करून पहा. तिसरं आहे की ट्राय टू रिपीट द सिक्वेन्स ऑफ कमांड्स यू परफॉर्म बिफोर प्रॉब्लेम अकवर्ड, सी इफ दिस कॉजेस द सेम रिस्पॉन्स बाय युअर कम्प्युटर. म्हणजे संगणक किंवा कम्प्युटर खराब होण्यापूर्वी ज्या कमांडचा वापर केला होता ते परत वापरा व कम्प्युटर त्याला तोच प्रतिसाद देतो का ते पहा. चौथा आहे प्रेस द फंक्शन की F1 टू असेस द हेल्प विंडो. यू कॅन सर्च फॉर अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम वन्स हेल्प विंडो अपियर. मीन्स F1 जी फंक्शन की आहे तिला सर्वप्रथम प्रेस करून हेल्प विंडोची पाहणी करा. हेल्प विंडो जी स्क्रीनवर आल्यावर तुमच्या समस्याचा मार्ग मोकळा होतो, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम हे मोकळे होतात. ठीक आहे. नाव 5th, इफ देअर इज एन एरर मॅसेज रेकॉर्ड फुल मॅसेज फॉर फ्युचर रेफरन्स, म्हणजे जर एरर किंवा त्रुटी इन्फॉर्मेशन रेकॉर्ड झाल्यास पूर्ण इन्फॉर्मेशन पुढील कार्यासाठी वापर करा.
6 आहे रिस्टार्ट युअर कम्प्युटर टू सी इफ इट क्लिअर द प्रॉब्लेम्स टू रिस्टार्ट बटन इन्स्टेड ऑफ लेग ऑफ बटन. म्हणजे कम्प्युटर पुन्हा चालू करा व तुमच्या समस्याचे निराकरण झाले का नाही ते पहा किंवा बघा. इफ रिस्टार्टिंग कम्प्युटर डज नॉट क्लिअर द प्रॉब्लेम शट डाऊन द कम्प्युटर अँड देन स्टार्ट इट बॅकअप अगेन. म्हणजे कम्प्युटरला पुन्हा चालू करून सुद्धा समस्या नाही संपल्या तर कम्प्युटर बंद करून थोड्या वेळानंतर पुन्हा चालू करा. शेवटचं आहे, इफ द इशू इज स्टील नॉट रिझॉल्व्ड चेक द कॉमन टेक्नॉलॉजी इशूज बिलो आर कॉल युअर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे जर यानंतरही समस्या असल्या किंवा सॉल्व झाल्या नाही तर कम्प्युटर दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा मेकॅनिकला बोलवा. दोष क्रमांक दुसरा आहे, सेकंड आहे, सॉरी प्रॉब्लेम नंबर 1. आता एक एक प्रॉब्लेम पाहू कम्प्युटरच्या संबंधित. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे, द प्रिंटर इज नॉट वर्किंग. म्हणजे प्रिंटर कार्य करत नसेल तर काय करायचं. तर फर्स्ट पॉइंट से फर्स्ट स्टेप आहे की चेक इफ प्रिंटर इज टर्न ऑन, इफ नॉट टर्न इट ऑन अँड ट्राय अगेन. म्हणजे काय, तर प्रिंटर चालू आहे की नाही याची पहिले तपासणी करा. चालू असेल तर बंद करून पुन्हा चालू करा, ठीक आहे. दुसरं जे स्टेप आहे, चेक इफ प्रिंटर हॅज पेपर, इफ नॉट पुट पेपर इन ट्रे अँड ट्राय प्रिंटिंग अगेन. म्हणजे प्रिंटरच्या ट्रेमध्ये पेपर आहे का नाही ते पहा, नसेल तर ट्रेमध्ये पेपर ठेवा व परत प्रिंटरला कमांड द्या. पुढचं आहे, चेक इफ प्रिंट हॅज पेपर जाम, इफ सो रिमूव द पेपर क्लोज द प्रिंटर अँड ट्राय प्रिंटिंग अगेन. म्हणजे पेपर प्रिंटरमध्ये समजा पेपर अटकला असेल अडकला असेल तर पेपर तो बाहेर काढा व प्रिंटर बंद करून परत प्रिंटर कमांड द्या. नेक्स्ट आहे, एन्श्युअर दॅट ऑल प्रिंटर केबल्स आर प्रॉपरली कनेक्टेड. म्हणजे प्रिंटरला जोडलेले सर्व जे केबलची जोडणी ती बरोबर आहे की नाही याची खात्री करा. नेक्स्ट आहे, टर्न ऑफ द प्रिंटर अँड टर्न ऑन अगेन. म्हणजेच प्रिंटर बंद करून परत चालू करा. समोरचं आहे, चेक टू सी इफ अ न्यू प्रिंटर ड्रायव्हर इज नीडेड डू धीस बाय गोईंग टू मॅन्युफॅक्चरर्स वेबसाईट टू सर्च फॉर युअर प्रिंटर मॉडेल अँड चेकिंग फॉर एनी अपडेटेड ड्रायव्हर. म्हणजे नवीन प्रिंटर ड्रायव्हरची समजा आवश्यकता असेल आहे का याची तपासणी करा. यासाठी निर्मात्याच्या वेबसाईटवर जाऊन त्या मॉडेलच्या प्रिंटर ड्रायव्हरच्या तपासणीबाबत माहिती घ्या, ठीक आहे. म्हणजे प्रिंटर बदलण्यासाठी जी निर्मात्याची किंवा मॅन्युफॅक्चरची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन त्या प्रिंटरसंबंधी किंवा ड्रायव्हरसंबंधी तपासणी करून घ्या. तर याप्रमाणे हे प्रिंटर संबंधित काय स्टेप्स आहेत प्रिंटर जर काम करत नसेल तर. पुढचा दोष आहे की द कम्प्युटर इज फ्रोजन प्रोग्राम नॉट रेस्पॉन्डिंग. म्हणजे कम्प्युटरमध्ये प्रोग्राम प्रतिसाद देत नसेल किंवा देत नाही त्याला म्हणतो आपण फ्रोजन. कम्प्युटर फ्रोजन झाला, ठीक आहे, फ्रोजन द कम्प्युटर. त्याच्यानंतर पहिली जी स्टेप आहे, पुश द कंट्रोल अँड डिलीट की एट ए सेम टाईम. म्हणजे कंट्रोल सिग्नल कंट्रोल की आणि डिलीट की एका वेळेसच प्रेस करा, ठीक आहे. देन स्टार्ट द टास्क. त्याच्यानंतरच काय प्रेस केल्यानंतर टास्क मॅनेजर चालू करा. प्रोग्रामचे नाव
हायलाइट करा व एंड टास्क बटन प्रेस करा. त्याच्यानंतर आहे बी, परफॉर्म हार्ड रिबूट बाय सिंपली प्रोसेसिंग ऑन ऑफ बटन टू टर्न ऑफ द कंप्यूटर मॅन्युअली. दिस एक्शन शूड ओनली बी डन एज ए लास्ट रिसोर्ट इफ यू हॅव एन अनरेस्पॉन्सिव्ह प्रोग्राम ऑर ए क्रिटिकल एरर. दिस प्रोसेस कुड कॉज डाटा लॉस ऑफ करप्शन. म्हणजे रिबूट करण्यासाठी कंप्यूटरचे ऑन ऑफ बटन प्रेस करा हा शेवटचा पर्याय आहे. यानंतरही प्रोग्राम प्रतिसाद देत नसल्यास किंवा त्रुटी किंवा एरर उद्भवल्यास डाटा करप झाला असेल असे समजावे. ठीक आहे, पुढचं आहे सी की वन्स द कंप्यूटर इज रेस्पॉन्डिंग अगेन रन व्हॅरियस चेक. म्हणजे जर संगणकाने एकदा प्रतिसाद दिला तर व्हायरस प्रोग्राम रन करून त्याची तपासणी करा. प्रॉब्लेम नंबर 3 आहे द कीबोर्ड नॉट वर्किंग. म्हणजे कीबोर्ड कार्य करत नाही तर काय स्टेप चेक करायचे. तर पहिली स्टेप आहे मेक अ श्युअर द कीबोर्ड इज ए कनेक्टेड टू कंप्यूटर. इफ नॉट कनेक्टेड टू कंप्यूटर, ठीक आहे, जर कीबोर्डचे केबल कंप्यूटरला जोडलेले आहे की नाही याची खात्री करा. जर जोडलेले नसेल तर ते जोडा. ठीक आहे, इफ यू आर यूजिंग अ वायरलेस कीबोर्ड ट्राय चेंजिंग अ बॅटरी. जर तुम्ही वायरलेस कीबोर्डचा वापर करत असाल तर त्याच्यातील बॅटरी बदलून परत तपासा, म्हणजे बदलून पहा. ठीक आहे, नेक्स्ट आहे इफ वन ऑफ द की ऑन युअर कीबोर्ड गेट स्टक टर्न द कंप्यूटर ऑफ अँड क्लीन विथ डॅम क्लॉथ. जर कीबोर्डची एखादी प्रेस झाली असेल, एखादी की हे प्रेस झालेली असेल किंवा दबलेली असेल तर कंप्यूटर बंद करून त्याला ओलसर कपड्याने पुसा. ठीक आहे, नेक्स्ट आहे यूज माउस टू रिस्टार्ट कंप्यूटर. म्हणजे माउसचा वापर करून कंप्यूटर परत चालू करा. तर त्याच्यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय, द न्यू हार्डवेअर ऑर सॉफ्टवेअर इज वर्किंग इनकरेक्टली. म्हणजे नवीन हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर बरोबर कार्य करत नाही तर तुम्ही काय कराल. तर पहिला आहे व्हेरीफाय युअर कंप्यूटर मीट्स रिक्वायरमेंट ऑफ प्रोग्राम आर युटिलिटी. म्हणजे प्रोग्राम किंवा युटिलिटीबाबत आवश्यक पूर्तता कंप्यूटर करतो का नाही याची खात्री करा. ठीक आहे, मग नेक्स्ट काय आहे की अनस्टॉल अँड इन्स्टॉल द प्रोग्राम. म्हणजे प्रोग्राम अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. प्रोग्रामला पहिले अनइन्स्टॉल करा आणि मग पुन्हा इन्स्टॉल करा. पुढचं आहे देअर कुड बी कॉन्फ्लिक्ट विथ अनादर इन्स्टॉल प्रोग्राम अँड यू शुड कॉन्टॅक्ट युअर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे दुसऱ्या इन्स्टॉल केलेल्या प्रोग्राममध्ये तफावत असेल तर सिस्टम अधिकाऱ्याला बोलावून तपासणी करा किंवा चेक करा. दोष क्रमांक 5 आहे प्रॉब्लेम नंबर 5, माउस इज नॉट वर्किंग करेक्टली. माउस जर प्रॉपर वर्किंग करत नसेल तर काय स्टेप घ्यायचे आपण. तर फर्स्ट आहे की चेक इफ द माउस इज सिक्युअरली प्लग इन टू कंप्यूटर. इफ नॉट प्लग इट इन कम्प्लिटली. म्हणजे माउसचे केबल कंप्यूटरला टाईट जोडलेले आहे का याची
तपासणी करा, चेक करा. जर जोडलेले नसेल तर ते जोडा. पुढचं आहे बी, चेक इफ कॉर्ड इज डॅमेज इफ सो माऊस मे नीड रिप्लेसिंग. समजा माऊसचे केबलमध्ये दोष असेल तर ते चेंज करा किंवा बदला. पुढचं आहे फॉर कॉर्डलेस माऊस ट्राय पुशिंग द कनेक्शन बटन ऑन द अंडर साईड या इनर साईड ऑफ माऊस टू रीइस्टॅब्लिश कनेक्शन. म्हणजे कॉर्डलेस माऊससाठी बटनला प्रेस करून कनेक्शन स्थापित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डी, क्लीन द माऊस स्पेशली ऑन द बॉटम. म्हणजे माऊसच्या खालच्या बाजूने त्याला स्वच्छ करा. माऊसचा जो खालचा भाग आहे त्याला कापडाने स्वच्छ करा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 6, कम्प्युटर इज स्लो. कम्प्युटर स्लो कार्य करत असेल तर काय करायचं? तर फर्स्ट रिस्टार्ट युअर कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर बंद करून परत त्याला चालू करा. बी आहे व्हेरीफाय फॉर फ्री हार्ड ड्राईव्ह स्पेस. फॉर दिस सिलेक्ट स्टार्ट अँड क्लिक ऑन माय कम्प्युटर. देन हायलाइट लोकल सी ड्राईव्ह बाय क्लिकिंग ऑन इट वन्स. सिलेक्ट प्रॉपर्टीज बटन एट द टॉप लेफ्ट हँड कॉर्नर ऑफ विंडो. दिस विल डिस्प्ले अ विंडो शोइंग फ्री स्पेस अँड यूज स्पेस. ठीक आहे. म्हणजे हार्ड ड्रायव्हरचा शिल्लक किंवा खाली जी स्पेस तपासण्यासाठी कम्प्युटर चालू करून माय कम्प्युटरवर क्लिक करा. त्यानंतर लोकल सी ड्राईव्ह हायलाइट करून माऊसचे राईट बटन एकदा क्लिक करा. त्यानंतर विंडोजच्या शेवटी असलेल्या प्रॉपर्टीजवर क्लिक करा. विंडोज हार्ड ड्राईव्हवर किती स्पेस शिल्लक आहे ते दाखवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सी आहे चेक युअर मेल फाईल्स. डिलीट अनयूज मेल अँड एनी लार्ज अटॅचमेंट्स. म्हणजे मेन फाईलवर क्लिक करा. वापर नसलेले जे मेल आहेत त्याला डिलीट करा व त्यासोबतच्या मोठ्या ज्या फाईल आहेत त्यांना पण सुद्धा डिलीट करा. डी आहे रिमूव टेम्पररी फाईल्स फ्रॉम इंटरनेट. फॉर दिस क्लिक स्टार्ट बटन माय कम्प्युटर, क्लिक ओपन कंट्रोल पॅनल, देन क्लिक नेटवर्क अँड सिलेक्ट जनरल टॅब अँड क्लिक डिलीट अंडर ब्राउझिंग हिस्ट्री. म्हणजे काय? तर इंटरनेटवरील तात्पुरत्या फाईल काढा. इंटरनेटवरील तात्पुरत्या फाईल काढा. यासाठी काय करायचं आहे? स्टार्ट बटनवर क्लिक करा, माय कम्प्युटरवर क्लिक करा आणि कंट्रोल पॅनल ओपन करून नेटवर्क क्लिक करा. सामान टॅब निवडा, कॉमन टॅब निवडा व वाचन केलेल्या फाईल्स आवश्यक नसल्यास डिलीटवर क्लिक करा. म्हणजे त्यांना आवश्यक असतील तर डिलीट करा. पुढचं आहे परफॉर्म डिस्क क्लीन अप. फॉर दिस क्लिक स्टार्ट बटन. माय कम्प्युटर हायलाइट द लोकल ड्राईव्स सी बाय क्लिकिंग ऑन इट वन्स. सिलेक्ट प्रॉपर्टीज बटन ऑन टॉप लेफ्ट ऑफ विंडोज. गो टू जनरल टॅब अँड सिलेक्ट डिस्क क्लीन अप अँड क्लिक ऑन इट विथ डिलीट अननेसेसरी सिस्टम रिलेटेड फॉर्म युअर लोकल डिस्क. म्हणजे डिस्क स्वच्छ करण्यासाठी स्टार्ट बटनवर क्लिक करा व माय कम्प्युटरवरही क्लिक करा. लोकल ड्राईव्ह जे आहे सी वर क्लिक करून विंडोजच्या वरच्या
डाव्या बाजूला असलेल्या प्रॉपर्टीजमधून आवश्यक प्रॉपर्टी निवडा, सिलेक्ट करा. सामान्य किंवा कॉमन टॅबवर जाऊन डिस क्लीन अप निवडा व त्यावर क्लिक करा. क्लीन अप निवडून त्यावर क्लिक करा. यामुळे आवश्यक सिस्टम संबंधी फाईल्स लोकल डिस्कमधून डिलीट होतात. त्याच्यानंतर आहे की एफ म्हणजे इन्फॉर्मेशन इन कम्प्युटर फाईल चेंजेस ऑर गॅप्स इज क्रिएटेड बिटवीन फाईल्स. फॉर दिस क्लिक स्टार्ट माय कम्प्युटर, हायलाइट लोकल सी ड्राइव बाय क्लिकिंग ऑन इट. सिलेक्ट प्रॉपर्टीज बटन एट अ टॉप लॅपटॉप विंडो, देन गो टू टूल टॅब अँड सिलेक्ट रन डिफ्रॅगमेंटेशन. म्हणजे दोन फाईलमध्ये अंतर असल्यास स्टार्ट नंतर माय कम्प्युटरवर क्लिक करा, लोकल ड्राइव सी वर क्लिक करा आणि विंडोजमधील वरच्या डाव्या बाजूला असलेल्या अनेक प्रॉपर्टीपैकी आवश्यक प्रॉपर्टी निवडा आणि टूल टॅबवर जाऊन डिफ्रॅगमेंटेशन रन करा. आणि समोरचा आहे जी रन अ व्हायरस स्कॅन टू रिमूव पोटेन्शियल व्हायरसेस दॅट कॅन स्लो डाऊन युअर कम्प्युटर. म्हणजे व्हायरस स्कॅन रन करून त्यातील असलेले व्हायरस काढा ज्यामुळे संगणक हळूहळू कार्य करतो. आणि शेवटचा प्रॉब्लेम आहे की ब्रोसर्स होम पेज सडनली चेंज. म्हणजे जे वाचन करणारे जे पान आहे ते अचानक बदलते, म्हणजे बदलणे, वाचन करणारे पेज पान अचानक बदलणे. तर याचा पहिला जो दोष आहे तो काय, दिस इज ए कॉमन सिम्पटम. हा कॉमन आहे, सिम्पटम आहे त्याचा, दॅट अ व्हायरस ऑफ ब्रोसर हायजॅकर मेनी हॅव इन्फेक्टेड कम्प्युटर. हा सामान्य दोष असून व्हायरसमुळे कम्प्युटर खराब झाला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरस गेला असेल तर कम्प्युटर खराब झालेला असेल आणि हा कॉमन दोष आहे. हे हायजॅकर ही करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड, ट्राय रिसेंटिंग होम पेज टू डिफॉल्ट. फॉर इंटरनेट एक्सप्लोअर ऑन टूल मेनू क्लिक इंटरनेट ऑप्शन, क्लिक जनरल डाटा. इट एड्रेसेस बॉक्स टाइप वेब एड्रेस यू वॉन्ट फॉर युअर होम पेज, क्लिक ओके. म्हणजे रीड करणारे किंवा वाचन करणारे जे पान आहे ते डिफॉल्ट राहण्यासाठी प्रयत्न करा. टूल मेनूमधील इंटरनेट एक्सप्लोररवर क्लिक करा, सामान्य टॅबवर किंवा कॉमन टॅबवर क्लिक करा, ॲड्रेस बॉक्समध्ये वेब ॲड्रेस टाईप करा, शेवटी होम पेजवर क्लिक करा. त्याच्यानंतर आहे सी इफ होम पेज स्टील रिव्हर्स बॅक द न्यू पेज, डू अन इंटरनेट सर्च युजिंग कीबोर्ड्स दॅट इन्क्लूड द नेम ऑफ द न्यू होम पेज अँड द वर्ड व्हायरस. इफ देअर इज अ व्हायरस दिस सर्च मे रिमूव मोर इन्फॉर्मेशन ऑन द व्हायरस अँड हाऊ इट कॅन बी सेफली रिमूव. काय म्हटलेलं आहे की तरीही, म्हणजे आपण जे वाचन करणारे जे डिफॉल्ट राहण्यासाठी आपण जे प्रयत्न केले, टूल मधून इंटरनेट एक्सप्लोअरवर क्लिक केला, सामान्य टेबवर क्लिक केला, ॲड्रेस बॉक्समध्ये वेब ॲड्रेस टाईप केला, शेवटी काय आहे की होम पेजवरही क्लिक करा, तरीही काय झालं की होम पेज येत नसल्या, तरी होम पेज येत नसल्यास इंटरनेटवरती कीबोर्ड वापरून होम पेजवरती न्यू टाईप करा. काय करा, न्यू टाईप करा व शेवटी होम पेजवर वरती न्यू टाईप करा व त्यानंतर व्हायरस टाईप करा, ठीक आहे. जर पानावर व्हायरस असेल तर या शोधामुळे माहितीवर असलेले व्हायरस निघतात. आणि शेवटी आहे व्हायरस रन व्हायरस स्कॅन, म्हणजे व्हायरस स्कॅन
रन करा। तर याप्रमाणे आपण ट्रबल शूटिंग ऑफ कम्प्युटर ते पाहिलेलं आहे आणि बूट द कम्प्युटर फॉर फर्स्ट टाईम व्हॉइस सेटअप हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। व्हिडिओ भरपूर झालेला आहे तर आपण या ठिकाणी आज थांबतो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण AMC घेऊ, म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर, आणि शेवटचा जो पार्ट आहे या कम्प्युटरचा तो आहे लॅपटॉप। हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तर आज एवढेच, बाय, गुड बाय, गुड डे।